श्री गजानन महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून श्री गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण यांचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे छोट्या स्वरूपामध्ये हे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा पारायणाचे आयोजन रविवार रोजी अमरावती रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले आहे. पारायणाच्या पूर्वसंधीला अगोदरच्या दिवशी होमहवन करण्यात आले. त्यामध्ये सतीश भारसाकळे, तुळशीदास धांडे, विजय हावरे, शिवानंद चव्हाण, राजू देशमुख हे होमहवनाकरिता बसले होते. या पारायणाला सकाळपासूनच भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. या विजयग्रंथ महापारायणाचे वाचन ठाणे येथील विद्या पडवळ यांच्या मुक्तगत वाणीतून करण्यात आले आहे. सर्व भक्तांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था सुद्धा यावेळी गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रींच्या महिला भक्तांची प्रचंड गर्दी महापारायणाला दिसून आली. 4 वाजता पारायणाचा समारोप महाआरतीने करण्यात आला. त्यानंतर गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून बेसन पोळी, चटणी, कांदा, मिरची उपस्थित सर्व भक्तांना देण्यात आला. प्रसाद मंगलमला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पारायण समितीचे पदाधिकारी धुवा पाटील सगणे, प्रभाकर पाटील तराळ, तुषार बायसकार, अमित टावरी, बंडू शर्मा, नितीन पवित्रकार, गुड्डू पाटील गावंडे, अमोल दहीभाते, मंगेश भोंबे, मृणाल इंगळे, डॉक्टर नितीन सावरकर, निलेश राव, संदीप पाटील, संदीप गावंडे, झुंजार मोपारी, सुनील धांडे, शुभम घाटे, कपिल देव आदींनी अथक परिश्रम घेतले. श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर.